सुप्रियाताई सुळे म्हणत होती का अकेला देवेंद्र क्या करेगा, आता अकेला देवेंद्र त्याला गोत्यात आणण्यासाठी पूर्ण सरकार कामाला लागले. कोणतं सरकार आहे? त्या महाविकास आघाडीचं सरकार. म्हणून या सरकारच्या नावानं शिमगा करणं आवश्यक आहे. 100 कोटी रुपयाची लाच खाऊन अनिल देशमुख या सरकारचा जेलमध्ये गेला, त्यालाही वाचवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार साहेब इथे आले, सांगितलं अनिल देशमुख जेवढे तासपर्यंत जेलमध्ये राहील एकेका क्षणाचा आम्ही बदला घेऊ. काय झालं? काही नाही. दुसरा नवाब मलिक गेला. नवाब मलिक गेला दाऊद इब्राहिमच्या सोबत असणारा, अतिरेक्याला संरक्षण देणारा, अतिरेक्याची प्रॉपर्टी खरेदी करणारा, देशाशी गद्दारी करणारा नवाब मलिक. त्या नवाब मलिकालाही डोक्यावर बसून घेतला, कडेवर बसून घेतला, त्याचा राजीनामा अजूनही नाही.